नमस्कार, सोनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त कुरकुरीत कांद्याची भजी कशी करायची ते पाहणार आहोत, आणि ही भजी आपण पाणी न वापरता किंवा सोडा न घालता बनवणार आहोत। अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तशीच कुरकुरीत आणि चटपटीत होतात, त्यासाठीच्या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत, मध्यभागी कट करून याचे दोन भाग केले आहेत। कांद्याचे शक्य तितके पातळ काप करूयात, जितका पातळ कांद्याचे काप कराल तितकीच भजी कुरकुरीत होतील। अशा प्रकारे मी दोन्ही कांदे व्यवस्थित पातळ कापून घेतले आहेत। मस्त पातळ मोकळे कांद्याचे काप झाले आहेत, हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर थोडंसं हाताने चुरून घेऊयात, म्हणजेच कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील आणि मीठ सर्व कांद्यांना लागेल। तुम्ही पाहू शकता कांदे एकदम बारीक चिरलेले आहेत। झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूयात, म्हणजेच कांद्याला पाणी सुटेल। भजी करण्याअगोदर कढईत तेल गरम करायला ठेवूयात। 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान पाणी सुटले आहे आणि कांदा ओलसर दिसतो आहे। यामध्ये बाकीचे मसाले घालूयात। 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा ओवा घालूयात। ओवा नेहमी हाताने चोळून घालूयात, म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त येतो। आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। त्यानंतर तांदळाचे पीठ 3 चमचे घालूयात। तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात। आता यामध्ये मावेल इतके बेसनाचे पीठ घालूयात आणि छानपैकी मिक्स करून घेऊयात। बेसनाचे पीठ हे फ्रेशच वापरायचे आहे, जुने पीठ वापरायचे नाही। तर या ठिकाणी मी 1/2 कप बेसनाचे पीठ वापरले आहे। पीठ छान कांद्याला चोळून घ्यायचे आहे। जितके जास्त मिक्स कराल तितकं कांद्याला छान पाणी सुटतं आणि पीठही कमी लागतं। तर थोडासा कांदा अजून दिसतो आहे, तर त्यामध्ये अजून 1-2 चमचे मी पीठ घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। कांदा छान सुट्टा दिसला पाहिजे, फारही पीठ घालायचं नाही। आता यामध्ये कडकडीत गरम केलेले 1 मोठा चमचा तेल घालूयात, त्यामुळे भजी छान कुरकुरीत आणि खमंग होतात। तुम्ही बघू शकता कांद्याला जे पाणी सुटले आहे त्यामध्येच आपण पीठ भिजवले आहे, एक्स्ट्राचे कुठलेही पाणी इथे वापरले नाही। ही भजी तेलात तळून घेऊयात। तेल छान गरम करायचे आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। भजी तेलात सोडून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर भज्यांच्या पिठामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्टही वापरू शकता, किंवा बारीक कढीपत्त्याची पानेही टाकू शकता। भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी मंद ते मध्यम आचेवर तळायची आहेत। मोठ्या आचेवर ही भजी तळली की आतून कच्ची राहतात आणि त्याचा रंगही लगेच बदलतो। भजी छान सोनेरी रंगावरती खरपूस तळून तयार आहेत, मस्त खमंग कुरकुरीत झाली आहेत। अशाच प्रकारे सगळी भजी तळून घेऊयात। आता त्याच तेलामध्ये 2 ते 3 मिरच्या तळून घेऊयात। तळलेल्या मिरच्या गरम भजीबरोबर खूप अप्रतिम लागतात। यावरती थोडंसं मीठ टाकलं तरीही चालेल। पावसाळ्यात गरम गरम भजी सोबत वाफाळलेला चहा म्हणजे मस्तच। नक्की अशाच प्रकारे कुरकुरीत भजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।